नमस्कार, योगीराज फिल्म क्रिएशनच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत कच्ची दाबेली, अगदी कमीत कमी साहित्य आणि खूप कमी वेळेत तयार होणारी पण सर्वांना खूप आवडणारी अशी ही रेसिपी आहे. पाहूयात त्यासाठी लागणारे साहित्य. दाबेलीचे पाव, 3 बटाटे उकडून मी स्मॅश करून घेतलेत, 1 वाटी डाळिंबाचे दाणे, 1 वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा, 1 वाटी बारीक शेव, अर्धी वाटी मी तळून शेंगदाणे घेतलेत, त्याला लाल तिखट, चाट मसाला आणि मीठ लावून घेतलंय, 2 चम्मच खोबऱ्याचा किस, हिरवी चटणी, चिंचेची गोड चटणी, 2 चमचे धने, बटर, 2-3 दालचिनीचे तुकडे, 1 चमचा बडीशेप, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा जिरं, 7-8 मिरं, 7-8 लवंग. सर्वात आधी दाबेलीचा मसाला बनवून घेऊयात. यासाठी एका पॅनमध्ये धने, दालचिनी, बडीशेप, जिरं, लवंगा, मिरं हे सर्व जिन्नस मीडियम हीटवर हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घेऊ. गॅस बंद करते. हे आपलं छान असं भाजून रेडी आहे. आता हे थंड झालं की मिक्सरमध्ये याची मी पूड बनवून घेणार आहे. हे थोडा वेळ थंड होण्यासाठी मी साईडला ठेवते. हे मसाले थंड झाले ते मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि त्याची पूड बनवून घेते. हे मसाल्यामध्ये मी 1 चमचा चाट मसाला आणि लाल मिरची पावडर पण मिक्स करणार आहे. आता मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते. दाबेलीचा मसाला बनून रेडी आहे. तुम्ही बघू शकता, वाव, कलर पण खूप सुंदर आलाय आणि ताज्या मसाल्याचा स्मेल पण खूप छान येतोय, खमंग असा. आपल्या दाबेलीचं स्टफिंग बनवण्यासाठी एका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेऊयात. त्यामध्ये ऍड करूयात हा दाबेलीसाठी बनवून घेतलेला मसाला. 3 चमचे घालणार आहे, बाकी कुठलं काही घालणार नाही. हा मसाला 2-3 मिनिट परतून घेतला की त्यामध्ये ऍड करते स्मॅश करून घेतलेला बटाटा. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे खूप कोरडं कोरडं वाटत असेल तर त्यामध्ये 2-3 चमचे पाणी घालून ते थोडंसं मऊ करून घ्यायचं. त्याने छान असं स्मॅश होईल चवीपुरतं मीठ. त्यामध्ये आपण चाट मसाला ऍड केलाय त्यामुळे मीठ थोडंसं वेताने घालायचं. आपलं दाबेलीचं स्टफिंग छान असं रेडी होत आलंय. आता या ठिकाणी कच्ची दाबेली बनवण्यासाठी स्टफिंग रेडी आहे. ते मी एका डिशमध्ये काढून घेते. या डिशमध्ये हे छान असं स्प्रेड करून घ्यायचं. हे छान असं स्प्रेड करून झालंय. त्यावर ऍड करूया किसलेलं ओलं खोबरं, कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे, खूप सारे शेंगदाणे. हे स्टफिंग रेडी आहे. आता आपण दाबेली स्टफ करून घेऊया. या ठिकाणी हा जो दाबेलीचा पाव आहे तो आपण एका साईडने ओपन करून घेऊ. या पद्धतीने पॉकेट बनवून घ्यायचं. सर्व बाजूनी ओपन नाही करायचं, एका साईडने असं पॉकेट करून घ्यायचं. आता हे जे पाव आहे त्याच्या एका साईडला आपण चिंचेची गोड चटणी लावणार आहे आणि दुसऱ्या साईडला तिखट हिरवी चटणी. त्यामध्ये खूप सारं हे स्टफी.
त्यामध्ये कांदा, थोडीशी कोथिंबीर। आता ही दाबेली स्टफ करून झाली आहे, आता आपण ती तव्यावरती छान अशी भाजून घेऊयात। बटर वरच्या साईडला पण छान असं सर्व बाजूनी बटर लावून घ्यायचं। ही दाबेली दोन्ही साईडने छान अशी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायची। आता आपण ती दुसऱ्या साईडनेही भाजून घेऊयात। वाव, एक बाजू छान अशी भाजली आहे, दुसरी साईडही आपण खमंग कुरकुरीत भाजून घेऊ। ती आता मी एका डिशमध्ये काढून घेते। आता ही गरमागरम दाबेली आपण चेवेमध्ये दोन्ही बाजूनी घोळून घेऊया आणि ती एका सर्विंग डिश मध्ये काढून घेऊ। वाव, गरमागरम कच्ची दाबेली बनून तयार आहे। तुम्ही पाहू शकता खूप छान जबरदस्त दिसते। तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा, तुम्हाला खूप आवडेल। तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।